नमस्कार मित्रांनो मी, मी सैफन नदाब माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज आपण इत्ता दहावीचा वन पॉईंट फोर बी स्मार्ट यशस्वी व्हा किंवा यशस्वी बना हा पाठ आपण पाहणार आहोत या पाठाचा प्रामुख्यानं आपण मराठी अनुवाद या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पेज नंबर ट्वेंटी टू पाठ नंबर बावीस काढा माझ्यासमोर पुस्तक आहे तुम्हाला देखील पाठ्यपुस्तकाची गरज आहे पाठ्यपुस्तक असेल तर तुम्हाला लेसन अधिक चांगला समजायला मदत होईल सी ऑन पेज नंबर ट्वेंटी टू फर्स्ट पॅराग्राफ चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स आणि हे जे विजेते असतात हे व्यायामशाळेमध्ये तयार होत नसतात व्यायामशाळेमध्ये विजेते बनत नाहीत चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाईड देम अ डिझायर ड्रीम अँड व्हिजन आणि हे जे चॅम्पियन्स असतात ते प्रामुख्यानं डिझायर ड्रीम आणि व्हिजन या गोष्टीमुळं ते बनत असतात त्यांच्याकडे हे गुण उपजतच असतात डिझायर म्हणजे त्यांच्याकडे असणारी तीव्र इच्छा त्याचबरोबर ड्रीम म्हणजे स्वप्न मोठं स्वप्न पाहण्याची जी एक सवय असते त्यानंतर व्हिजन आणि एक दूरदृष्टी या जर गोष्टी आपल्याकडं असतील किंवा कोणाकडंही असतील तर तो व्यक्ती निश्चितच चॅम्पियन होऊ शकतो दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल आणि त्यांना स्किल आणि विल दोन्ही गोष्टी असणं आवश्यक आहे त्यांच्याकडं कौशल्य स्किल अँड विल विल म्हणजे इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टींची नितांत आवश्यकता आहे आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन स्किल परंतु या ठिकाणी विल मस्ट बी स्ट्रॉंगर इच्छाशक्ती अतिशय आपली प्रबळ पाहिजे कौशल्यापेक्षाही इच्छाशक्ती दांडली पाहिजे तर आपण सहजासहजी यशस्वी होऊ शकतो द सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर थ्राईव याचा अर्थ प्रॉस्पर किंवा भरभराट होणे आणि जे यशस्वी व्यावसायिक असतात हे त्यांच्या मार्गावरती किंवा त्यांच्या क्षेत्रामध्ये याच गुणांमुळं ते यशस्वी झालेले असतात वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट आणि आपल्या सगळ्यांकडं सर्वांकडंच एक नैसर्गिक गुण असतो गुणवत्ता असते एक प्रकारचं बुद्धिकौशल्य प्रत्येकाकडं असतं इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ वी कॅन इजिली गेट सक्स सक्सेस इन लाईफ आणि ते जर उपजत आपल्याकडं असणारा जर गुण आपण वापरला तर आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी बनवू शकतो अगदी सहजपणे आपण आपल्या ध्येय आयुष्यातलं ध्येय गाठू शकतो वी शाल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम आणि वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स आपण आपले हे ध्येय किंवा हेतू प्राप्त करू शकत नाही मिळवू शकत नाही इफ वी डू नॉट टेक ॲक्शन आपण जर कृतीची जोड नाही दिली तर मात्र आपण आपली ध्येय आयुष्यातली प्राप्त करू शकत नाहीत म्हणजे जीवनामध्ये कृतीला अतिशय महत्त्व आहे ना नेक्स्ट पॅराग्राफ दुसरा परिच्छेद बघा सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल ॲसेट्स अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू एल्युमिनेट द पाथ सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल व्हॅल्युएबल याचा अर्थ प्रिशियस मौल्यवान अँड अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी ओरिजिनॅलिटी याचा अर्थ स्पॉन्टॅनिटी स्वयंस्फूर्तता ध्येय निश्चित करताना दोन महत्त्वपूर्ण पैलू आपण लक्षात घेतले पाहिजेत या ठिकाणी स्वयंस्फूर्तता पाहिजे अँड स्टेपिंग अ स्टोन एल्युमिनेट द पाथ आणि ध्येयाचा मार्ग आप सुस्पष्ट करण्याची एक आपल्याकडं कर आकलनशक्ती पाहिजे तशी प्रकारची आपली तयारी पाहिजे गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ द लाईफ आणि जे ध्येय आपण ठरवतो जीवनासाठी ॲट द हेल्म ऑफ लाईफ याचा अर्थ ता च्यावर ताबा असणे आणि जे आपण ध्येय ठरवतो त्याच्यावरती आपलं कंट्रोल पाहिजे ताबा पाहिजे ऑफ लाईफ परस्युईंग देम टेक्नॉलॉजीज अ बेटर फ्युचर सिच्युएशन परस्यू याचा अर्थ टू फॉलो पाठपुरावा करणे या अर्थानं म्हणजे वॉट एवर एम्स इन आवर लाईफ वी शूड परस्यू विथ प्रॉपर प्लॅनिंग आणि जे काय आपले ध्येय आहे ते योग्य नियोजनानं आपण फॉलो केले पाहिजेत दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ टू स्टीअर स्टीअर याचा अर्थ योग्य दिशेने चालणं अँड वी शूड वॉक इन अ प्रॉपर डायरेक्शन टू अचीव द गोल इन अवर लाईफ आणि आपण आपल्या जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी योग्य दिशेनं पुढं गेलं पाहिजे ऑफ लाईफ रा अदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग ड्रिफ्ट याचा अर्थ सेलिंग वाहवत जाणे एक पाण्यावरती जसा एखादा ओंडका किंवा लाकूड वाहत जातं दिशाईनपणे तशी आपली वाटचाल असू नये वी शूड नॉट ड्रिफ्ट ॲज पर सिच्युएशन बट वी शूड हॅव होल कंट्रोल इन एव्हरी सिच्युएशन फाईल परस्युईंग अवर गोल इन अवर लाईफ अलँग अँड लेटिंग थिंग्ज हॅपन म्हणजे ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व गोष्टीवरती आपलं नियंत्रण पाहिजे वी शुड़ वर्क विथ प्रॉपर प्लॅनिंग पुढचा परिचय बघूया सेटिंग गोल्स मे अपियर इझी ध्येय निश्चित करणं हे जरी आपल्याला वरवर सोपं वाटत असलं बट फॉर सम इट इज क्वाईट अ चॅलेंजिंग पण ते आव्हानात्मकसुद्धा आहे विच काइंड विच टाईप ऑफ गोल्स वी शूड डिसाईड आपण कोणत्या प्रकारचे गोल्स कोणत्या प्रकारची ध्येय उद्दिष्टी ठरवा ठरवावीत हे सुद्धा एक चॅलेंजिंग आहे फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉयडेड इन द ॲबसेन्स ऑफ एनी गोल आणि जर आपल्या आयुष्यामध्ये कुठलं उद्दिष्टच नसेल तर अपयशी होण्याची भीती नसते ही एक बाजू त्याच्यामध्ये आहे आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाईड वॉट वन वॉन्ट टू अचीव इन द एंड आणि शेवटी प्रत्येकाला तर हे ठरवावंच लागतं मला काय करायचं आहे प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी ध्येय असलं पाहिजे आणि त्यांनी ते ठरवलं पाहिजे ध्येय नसणं हे तसं दिशाहीन जीवन आपण म्हणू शकतो एव्हरी वन शूड डिसाईड द गोल ऑफ हिज लाईफ टू अकम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रेकमेंड अ फाईव्ह स्टेप्स अप्रोच आणि काही तज्ज्ञांनी किंवा विद्वान लोकांनी आपल्याला काही स्टेप्स सुचवलेले आहेत टू अकम्प्लिश टू अकम्प्लिश याचा अर्थ साध्य करणे टू अचीव आपल्या जीवनामध्ये काहीतरी अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी फाईव्ह स्टेप्स रेकमेंडेड बाय एक्सपर्ट्स तज्ज्ञांनी आपल्याला एक त्याच्या पाच पायऱ्या यशाच्या ठरवून दिलेल्या आहेत किंवा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत नेक्स्ट पॅराग्राफ स्मार्ट गोल्स आर अ मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प पीपल रीच सक्सेस स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक मेजरेबल अचीवेबल रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड या ठिकाणी स्मार्ट गोल्स स्मार्ट ध्येय ही आपल्याला यश मिळवण्यासाठी असणारी एक विचारपद्धती आहे असं म्हटलं जातं या ठिकाणी पाच पॉइंट आहेत ज्याचा आपण अगोदर उल्लेख केलेला आहे स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट मेजरेबल मोजता येण्याजोगा अचिवेबल प्राप्त करण्यायोग्य किंवा प्राप्त करण्याजोगा रिअलिस्टिक याचा अर्थ वास्तववादी आणि टाईम बाऊंड याचा अर्थ कालमर्यादित स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुबरिक आणि हे जे स्मार्ट गोल्स आहेत रुबरिक या शब्दाचा अर्थ अ गाईडलाईन ऑर अ हेडिंग दिशादर्शन किंवा मार्गदर्शक रूपरेषा ही आप, आपल्याला यश मिळवण्यासाठी असणारी ही मार्गदर्शक रूपरेषा आहे सुरुवातीला स्पेसिफिक या शब्दाचा अर्थ आपण बघूया स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला किंवा निश्चिती अर्थानं स्पेसिफिक इनवॉल्व आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुवमेंट यामध्ये सुधा एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा किंवा भागाची सुधारणा करण्याची आवश्यकता असणारा भाग इन्वॉल्विंग आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रुवमेंट सुधारणा करण्याची आवश्यकता असणारा एखादा या अर्थानं द मोर स्पेसिफिक एरिया द मोर रिफायनड टू द अचिवमेंट आणि या ठिकाणी क्षेत्र जेवढं आपलं नेमकं असेल तितकं यश मिळण्याची सुद्धा खात्री अधिक असते किंवा ते सोपं जातं इट मेक्स इजियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल आणि याच्यामुळं काय होतं पॅरामीटर्स म्हणजे मापदंड आणि यामुळं जे आपण सक्सेस मिळवतो यश मिळवतो हे मोजण्याचे मापदंड सोपे होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला आपल्या ध्येयाकडं वाटचाल करण्यासाठी सोपं होतं इफ इट इज अ बिल फॉर एक्झाम्पल इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस आपण एक उदाहरण घेऊया जर आपल्याला एखादं समजा घर बांधायचं असेल हे जर आपण उदाहरण घेतलं वॉट एक्झॅक्टली इज अ कॅपॅसिटी रिक्वायर्ड फॉर अँड हाऊ लाँग कॅन इट स्ट्रेच तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला घर बांधताना ते किती क्षमतेचं पाहिजे आणि त्याच्यासाठी किती कालावधी लागेल या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे किंवा ह्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन करू शकतो फर्स्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर ट्वेंटी टू मेजरेबल क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वे टू ट्रॅक द प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स आणि ध्येयाचे परिणाम जे निश्चित केलेले आहेत क्वांटिफाईंग गोल्स विस्तारित होत जाणारी जी उद्दिष्टं असतात प्रोव्हाइड्स अ स्पेसिफिक वे आणि ते आपल्याला एक विशिष्ट मार्ग दाखवतात किंवा पुरवतात या अर्थानं टू ट्रॅक द प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल आणि आपली जी प्रोग्रेस आहे ती आपल्याला समजायला मदत होते त्याच्यामुळं आपला जो ट्रॅक आहे वर्किंग ट्रॅक टू वर्ड्स टू अचीव द गोल आपलं ध्येय साध्य करण्यासाठी ज्या मार्गावरून जातो आपल्याला तो ट्रॅक धिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क प्रफॉ परफॉर्मन्स आणि याच्यामुळं आपल्याला ध्येयपूर्ती करत असताना जे जे आपले पॅरामीटर्स आहेत किंवा जे बेंचमार्क आहेत किंवा जी मानक आहेत आपल्याला यश मिळवायची ते मोजणं आपल्याला सोपं जातं ते ठरवणं आपल्याला कधीही सोपं जातं टू अचीव द गोल थ्रू आऊट द गोल इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह आणि कोणत्या एरियामध्ये कोणत्या भागावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं किंवा सुधारणा कुठं करायची हे आपल्याला समजतं व्हाईल प्लेईंग फुटबॉल आणि जर आपण फुटबॉलचं उदाहरण घेतलं फॉईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल ॲन्ड पोजिशन हॅज टू बी क्लिअरली डिफायन्ड आणि फुटबॉलच्या खेळामध्ये एखाद्याची जागा मैदानावरची ही ठरवली जाते आणि त्याचं ध्येय किंवा त्याची त्यांनी काय काम करायचं हे सुद्धा त्याला सांगितलेलं असतं म्हणजे त्याला जी जागा नेमून दिलेली आहे मैदानावरती आणि त्याला काम काय करायचं हे ठरलेलं असतं म्हणजे हे जर ठरलं तर तुम्हाला तुमचं जे काही गोल आहे तो अचीव करायला सोपं जातं या ठिकाणी आपण थांबूया आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे आभार माझा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद